ज्ञानेश्वरीचे अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 18 सर्व गीतार्थ संग्रहयोग भाग 30. मागील भागात श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की सर्व धर्मांचा त्याग करून मला एकट्यालाच अद्वैत भावाने शरण ये, म्हणजे मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन, तू शोक करू नकोस. ओवी क्रमांक 1451. हे असो कांडत्रयात्मक श्रुती मोक्षरूप फळेक, बोभाये जे आवश्यक ठाकावे म्हणोनी, तयाचे निसाधन ज्ञानेसी वैर करी जो प्रतिदिवशी, तो अज्ञान वर्ग सोडशी प्रतिपादिजे, तोची शास्त्रांचा बोळावा घेऊणी वैरी जिनावा, हा निरोपू तो 17 अध्याय येत. ऐसा प्रथमा लागोणी 17 लाणी करुणी, आत्मविश्वास विवरुणी दाविला देवे. यथा अर्थ जाता अशेषा केला तात्पर्याचा आवांका, तो 18 हा देखा कलशाध्यायो. 3 कांडाचे सार म्हणजे कर्म, उपासना आणि ज्ञान, या कांडांचे सार अशी ही गीतारूपी श्रुती मोक्षफळ प्राप्त करून घ्यावे म्हणून आग्रहाने सांगत आहे. मोक्षसाधन असणारे ज्ञान आणि त्याच्याशी वैर करणारे षडरिपू, अज्ञानाच्या दोषांचा समुदाय तो 16 अध्यायामध्ये प्रतिपादन केला आहे. त्याच अज्ञान शत्रूला शास्त्राच्या सहाय्याने जीवांनी जिंकावे अशी आज्ञा गीतेने 17 अध्यायात केली आहे. 17 अध्यायातील संपूर्ण अर्थमात्र्याच्या तात्पर्याचे एकीकरण 18 अध्यायात केले आहे. हा शेवटचा अध्याय असल्याने याला कळसाध्याय असे नाव आहे. एवं सकळ सांख्य सिंधू श्री भगवद्गीता प्रबंधू, हा उदार्य आगळा वेदू मूर्तू जान, वेदू संपन्नू होय ठाई परिकृपणू ऐसा आनू नाही, जे कानी लागला तिन्ही वर्णाच्यासी, येरा भवव्यथा ठेलिया स्त्री शूद्रादिका प्राणिया, अनवसरू मांडूनिया राहिला आहे, तरी मज पाहता ते मागी लवणे फेडावया गीतापणे, वेदू ठेवला भलतेपणे सेव्य होवावया. नवे अर्थे रिगोणी मनी श्रवणे लागोणी काणी, जपमी शेवदणी वसोनिया, गीतेचा पाठू जो जाणे तयाचेणी सांगातीपणे, गीता लिहोणी वाहणे पुस्तक मिशे, ऐसेसा मिसकटा संसाराचा चोहटा, गवादी घालित चोखडा मोक्ष सुखाची. याप्रमाणे श्री भगवद्गीतारूपी काव्यग्रंथ हा सर्व ज्ञानाचा समुद्र आणि औदार्याने अधिक समृद्ध असलेला मूर्तिमंत वेदच आहे. वेद मूळतः संपन्न आहे, परंतु त्याच्यासारखा कृपणही दुसरा कोणी नाही, कारण त्याच्या ऐश्वर्याचा उपभोगाचा केवळ ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या 3 वर्णांच्या लोकांनाच अधिकार आहे. संसार दुःखाने व्याकुळ असलेल्या इतर स्त्री शूद्रादिकांना आपल्या ज्ञानाचा लाभ घेण्याचा अधिकार नाही असे निक्षून सांगून वेद स्वस्थ राहिला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला असे दिसते की मागील चुकांचे परिमार्जन करण्यासाठी आणि सगळ्यांना आपले सेवन करता यावे म्हणून हा वेदच गीतारूपाने प्रकट झाला आहे. इतकेच नव्हे तर हा वेद अर्थाने मनात प्रवेश करून श्रवणाच्या निमित्ताने कानात शिरतो, जपाच्या निमित्ताने वाणीत शिरतो. अशा रीतीने वेद सर्वांना सुलभ झाला आहे. जो गीतेचा पाठ जाणतो किंवा त्याच्या संगतीत राहतो, गीता लिहून ती पुस्तक रूपाने बाळगतो अथवा इतरांना देतो, तो जणू या निमित्ताने संसाराच्या चवाट्यावर शुद्ध मोक्ष सुखाचे चांगले अन्नछत्र गीतेच्या रूपाने वेद घालीत आहे. परी आकाशी वसावया
पृथ्वीवरी बैसावया रवी दीप्ती राहटावया आवारुणभ तेवी उत्तम अधम ऐसे सेविता कौणातेही न पुसे कैवल्य दाणे सरिसे निववीत जगा या लागी मागिली कुटी भ्याला वेदू गीतेच्या पोटी रिगाला आता गोमटी कीर्ती पातला म्हणून वेदाची सुसेव्यता तेहे मूर्त जाण श्रीगीता श्रीकृष्णे पंडूसुता उपदेशिली परिवत्साचे नि वोरसे दुभते होय घरोद्देशे जाले पांडवाचे निमिषे जगदुद्धरण चातकाची कणवे मेघू पाणीये सी धावे तेत चराचर आघवे निवाले जेवी का अनन्य गती कमळा लागी सूर्य ये वेळोवेळा की सुखिया होई जे डोळा त्रिभुवनीचा परंतु अंतरिक्षात विहार करण्यास पृथ्वीवर बसण्यास आणि सूर्याच्या प्रकाशाला वावरण्याचा व्यवहार होण्यासाठी आकाश सर्वांना आवार आहे. याप्रमाणे गीता सेवन करणाऱ्यांमध्ये उत्तम अधम असा भेदभाव न करता मोक्षदानाने जगाला सारखेपणाने शांत करते. याकरिता मागच्या निंदेला भिवून वेद हा गीतेच्या पोटात शिरला, त्यामुळे त्याची उत्तम कीर्ती झाली आहे. म्हणून वेदांचे चांगले सेवन करण्यास योग्य अशी ही मूर्तिमंत श्रीगीता स्वतः श्रीकृष्णांनी पंडुसुत अर्जुन याला सांगितली. परंतु वासरातील वात्सल्य भावाने गायीने दिलेल्या दुधामुळे जसा घरादाराला दूध दुपत्याचा लाभ होतो, त्याप्रमाणे अर्जुनाचे निमित्त करून सांगितलेल्या गीतामृताने संपूर्ण जगाचा उद्धार झाला. चातकाविषयी असलेल्या दयाभावामुळे मेघ जलासह धावत येतो, त्यामध्ये सर्व जगाला जलवृष्टीने शीतलता प्राप्त होते. अथवा सूर्याशी एकनिष्ठ असलेले कमळ त्याला उमलविण्यासाठी सूर्य नित्य उदयाला येतो, त्यामुळे चराचर सृष्टीला प्रकाश उष्णता मिळून सुख लाभते. तैसे अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा येवडे थोरो जे फेडिले जगाचे सर्व शास्त्र रत्न दीप्ती उजळिता हा त्रिजगती सूर्य नवे लक्ष्मीपती वस्त्रकाशीचा बाप कुळ ते पवित्र जेतीचा पार्थू या ज्ञाना प्रात्र जेणे गीता केले स्वतंत्र आवारू जगा हे असो मग तेणे सद्गुरु श्रीकृष्णे पार्थाचे मिसळणे आणिले द्वैता पाठी म्हणतसे पांडवा शास्त्र हे मानले की जीवा तेथ येरू म्हणे देवा आपुलिया कृपा तरी निधान जोडावया भाग्य घडेगा धनंजया परी जोडिले भोगावया विपाये होय. याच न्यायाने श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या निमित्ताने श्रीगीता प्रकट करून जगाचे संसारभयाचे दुःखाचे ओझे हलके केले. सर्व शास्त्ररूपी रत्नाच्या प्रभेने त्रैलोक्याला तेजोमय करणारा हा लक्ष्मीपती याच्या मुखाकाशातील हा गीतारूपी सूर्यच नव्हे काय? ते कुळ धन्य आणि पवित्र की ज्या कुळात जन्मलेला अर्जुन या ज्ञानाला सत्पात्र झाला, त्याने सर्व जगाला गीताशास्त्राचे आवार घातले. असो मग श्रीकृष्णांनी आपल्या स्वरूपात एकरूप झालेल्या अर्जुनाला द्वैतभाव जागृत करून भानावर आणले. नंतर देव म्हणाले, अर्जुना गीताशास्त्राचा उपदेश समजला का? तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा आपल्या कृपेने हे शास्त्र माझ्या अंतःकरणाला पटले. अर्जुना भाग्योदयाने कदाचित ऐश्वर्याचा लाभ होतो, परंतु प्राप्त झालेले ऐश्वर भोगावे असे भाग्य दुर्मिळ असते. पै क्षीरसागरा येवडे अविरजे दुधाचे भांडे सुरा असुरा केवडे मथिता जाले ते सायासही फळा आले जे अमृतही डोळा देखिले परिवरिली चुकले जतणे ते तेत अमरत्वा वोगारिले ते मरणाची लागी जाले भोगो नेनता जोडले ऐसे आहे नहुषु स्वर्गाधिपती जाहला परी रहाटी भांबावला तो भुजंगत्व पावला नेनसी काई
म्हणून बहुत पुण्यतुवा केले तेणे धनंजया आज शास्त्र राजाया झाला शिविशो। तरी याची शास्त्राचेणी सांप्रदाये पांघुरवणी शास्त्रार्थुहा निकेणी अनुष्टी हो। एरवी अमृतमंथना सारिके होईल अर्जुना जरी रिगसी अनुष्ठाना सांप्रदाये विन। गाय धड जोडे गोमटी ते तैची पिवो ये किरीटी जय जाणी जय हातवटी सांजवणीची। क्षीर समुद्रा एवढे विरजले न जाणारे दुधाचे भांडे मंथन करताना देवास आणि दैत्यास केवढे परिश्रम करावे लागले। त्यांच्या परिश्रमाचे फळ म्हणून त्यांना अमृत मिळाले, परंतु त्या अमृताचे रक्षण करण्यास दैत्यांची हातोटी चुकली। अमरत्व येण्यासाठी वाढलेले ते अमृत दैत्याच्या मृत्यूलाच कारण झाले। प्राप्त झालेले कसे उपभोगावे याची माहिती नसली की सारे सारे व्यर्थ होते। नहुष स्वर्गाचा अधिपती झाला, पण त्याच्या पदाच्या अधिकाराप्रमाणे आचरणात न आल्याने तेथून पदच्युत होऊन तो सर्पयोनीत पडला हे तुला माहीत नाही का? अर्जुना, तू महान पुण्यकर्म केलेस म्हणून शास्त्रामध्ये सर्वश्रेष्ठ असलेले गीताशास्त्र ऐकण्यास तू पात्र झालास। तर या शास्त्राच्या आचरणाचा जो संप्रदाय आहे तो अंगीकारून त्याप्रमाणे त्याचे अनुष्ठान कर, नाहीतर अर्जुना संप्रदायाला सोडून अनुष्ठान करशील तर अमृत मंथनासारखी स्थिती होईल। चांगली पुष्ट दूध देणारी गाय मिळाली, परंतु तिचे दूध काढण्याचे कौशल्य माहीत असेल तरच दूध मिळेल ना। तैसा गुरु प्रसन्न होये शिष्य विद्या ही किरलाहे परी ते फळे सांप्रदाये उपासिलिया। म्हणून शास्त्री जो ये उचितो सांप्रदायो आहे तो ऐका आता बहुवे आदरेसी। तरी तुवा हे जे पार्था गीताशास्त्र लाभले असता ते तपोहिना सर्वथा सांगावे ना हो। अथवा तापसूही झाला परी गुरुभक्ती जो ढिला तो वेदी अंत्य जो वाळीला तैसा वाळी। ना तरी पुरोडाशू जैसा न घापे रुद्ध करी वायसा गीताने दि तैसी तापसा गुरुभक्तीहीना। का तपही जोडे देही भजे गुरुदेवांच्या ठाई परी आकर्णनी नाही साड जरी। तरी तो मागील दोही आंगी उत्तम होय कीर जगी परी तो श्रवणा लागी योग्युनो हे। त्याप्रमाणे श्री गुरु प्रसन्न झाले, शिष्याला विद्याही प्राप्त झाली। तरी संप्रदायाप्रमाणे तिचे अनुष्ठान केले तरच ती फलद्रूप होईल। म्हणून या गीताशास्त्रात प्राप्त करून घेण्यास योग्य संप्रदाय आहे तो सांगतो, तू तो आदरपूर्वक ऐक। अर्जुना, आस्थेने प्राप्त झालेले गीताशास्त्र तू तपोहीन मनुष्याला कधीच सांगू नकोस। अथवा तापसी असला परंतु गुरुनिष्ठेमध्ये कमी असेल तर त्याला वेदाने अंत्यजाला दूर ठेवले त्याप्रमाणे अस्पृश्य म्हणून दूर ठेव। अथवा यज्ञाचा अवशिष्ट भाग म्हणजे पुरोडाश ज्याप्रमाणे रुद्ध कावळ्याला घालीत नाहीत त्याप्रमाणे हे गीताशास्त्र गुरुभक्तीहीन तापसाला सांगू नकोस। अथवा एखाद्याने देहाने तप जोडले आहे, गुरुविषयी निष्ठा आहे, देवाविषयी भक्तीही आहे, परंतु ज्ञान श्रवणाची आवड नसेल तर त्याला गीताशास्त्र ऐकवू नकोस। तप आणि गुरुभक्ती या दोन गुणांनी तो जगात पूज्य होईल, परंतु गीता श्रवणाची आवड नसल्याने तो ज्ञान श्रवणाला योग्य नाही। मुक्ता फळ भलतैसे हो परी मुख नसे तव गुण प्रवेशे ते थकाई। सागरू गंभीरू होये हे कोण ना म्हणत आहे परी रुष्टी वाया जाये झाली तेथ। धालिया दिव्यान्न सुवावे मग जे वाया धाडावे ते आरती कान करावे उदारपण। म्हणून योग्य भलतैसे हो तू परी चाड नसे तरी झणे वाणिवसे देसी हे तया। रूपाचा सुजानुडोळा वोडवू ये काई परिमळा
जेथ जे माणे ते पळा तेथेच येगा। म्हणून तपी भक्ती पहावे ते सुभद्रापती, परिशास्त्र श्रवणी अनासक्ती वाळावे चिते। उत्तम प्रतीचे मोती असेल परंतु त्याला वेज पडलेले नसेल तर त्यात सोन्याची तार घालता येईल का? समुद्र गंभीर खोल आहे, कोणीही मान्य करेल, परंतु त्यावर होणारा पर्जन्य वर्षा व्यर्थ आहे। जेवून तृप्त झालेल्याला पक्वान्ने वाढून ते व्यर्थ का दौडावे? त्यापेक्षा भूकेने व्याकुळ झालेल्याला उदारपणाने देऊन औदार्य प्रकट करावे। म्हणून इतर गुणात तो कितीही योग्य असला आणि त्याला गीताशास्त्र ऐकायची आवड नसेल तर त्याला कौतुकानेही गीताशास्त्र सांगू नकोस। डोळ्याला रूपविषयाची पारख आहे परंतु त्याला सुगंधाचे काय ज्ञान असणार? म्हणून जिथे जे योग्य असेल ते तिथेच फळाला येते। म्हणून तपस्वी भक्तिवान पुरुषांचा आदर करावा, परंतु गीताशास्त्र श्रवणाविषयी त्यांची उत्कट इच्छा नसेल तर त्याचा त्याग करावा। नातरी तपभक्ती होऊन श्रवणी आरती, आती ऐसी ही आयती देखसी जरी। जरी गीताशास्त्र निर्मिता जो मी सकळ लोकशास्ता, तया माते सामान्यता बोलले जो। माझ्या सज्जनेसी माते पै शून्याचे आव्हाते, एका हाती तयांचे योग्य न म्हणे। तयांची येर आगवी सामग्री ऐसी जाणावी, दिपे विन ठाण देवी रात्रीची जैसी। अथवा तपस्वी गुरुभक्ती असून गीताश्रवणाची आवडही आहे असे गुण एकत्र असलेली व्यक्ती तू जर पाहिली असशील, तरी पण गीताशास्त्र निर्माण करणारा आणि सगळ्या विश्वाचा प्रभू असणारा माझ्याविषयी अनास्था दाखवेल, सामान्य समजेल, माझ्या भक्तजनांविषयी आणि माझ्याविषयी दुष्टपणे निंदा करणाऱ्यांना तू गीताशास्त्र सांगू नकोस। माझ्याविषयी आणि माझ्या भक्तांविषयी पूज्य बुद्धी नसेल तर त्यांच्याजवळ असलेली गुणसामग्री दीपज्योतीविना असणाऱ्या ठाण दिव्याप्रमाणे व्यर्थ आहे। येतपर्यंत 1500 ओव्या समाप्त झाल्या आहेत। यापुढील ओव्या आपण अध्याय 18 आणि भाग 31 यामध्ये पाहणार आहोत। राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी।